नमस्कार, मी ऋजुता लुकतुके. बीबीसी विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. सिरियातील इराणच्या तळांवर इस्रायलनं केले हवाई हल्ले. इराणच्या लष्करी तळांना आणि शस्त्रागाराला उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा. चीनचा आर्थिक विकास दर 1990 नंतरच्या निच्चांकी स्तरावर. जाणून घेऊया जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा काय होणार परिणाम. झिम्बाब्वेची 120 कोटी डॉलर्सची मागणी दक्षिण आफ्रिकेनं फेटाळल्यानंतर झिम्बाब्वेनं वाढवले पेट्रोल आणि डिझेलचे दर. देशात भडकलं हिंसक आंदोलन. पाहूया ठाकरे सिनेमाच्या रिलीज अगोदर बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय बोलले नवाजुद्दीन सिद्दीकी. बीबीसीला दिली विशेष मुलाखत. आणि भेटूया एक पाय गमावून सुद्धा जगातल्या 7 उंच शिखरांनंतर आता अँटार्क्टिका खंडही पादाक्रांत करणाऱ्या अरुणिमा सिन्हाला. या सगळ्या घडामोडी आपण बघणारच आहोत, पण सुरुवातीला बघूया इस्रायलनं सिरियामध्ये केलेल्या ताज्या हल्ल्यांबद्दल. इस्रायलच्या लष्करानं दिलेल्या माहितीनुसार सिरियातल्या इराणच्या तळांवर त्यांनी हे हल्ले केलेत. रविवारी गोलन हाईट्स या इस्रायलच्या भागांवर इराणनं रॉकेट हल्ला केला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं हा हवाई हल्ला केल्याचं इस्रायलच्याच लष्करानं स्पष्ट केलंय. आता दमास्कसवर रविवारी रात्री हे हवाई हल्ले झाले होते. आता दमास्कसच्या आकाशात या हवाई हल्ल्यांनी कशा प्रकारचं रूप घेतलं होतं ते एकदा बघूया. हे काही तिकडची दृश्य आहेत. सिरियाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या एका युके स्थित संस्थेच्या म्हणण्यानुसार इस्रायलनं इराणचे लष्करी तळ आणि शस्त्रागार आता उद्ध्वस्त केलेत. सिरियातून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात काही जण दगावल्याचीही माहिती मिळते. आता सिरियाची राजधानी दमास्कसवर आणि दमास्कसच्या विमानतळाजवळ हे हल्ले झाल्याची माहिती मिळते. सिरियामध्ये इस्रायलनं याआधीही इराणच्या तळांवर हल्ले केलेले आहेत. इस्रायलच्या लष्करानुसार कुठे त्यांनी हे हल्ले केले आहेत तर या महिन्यात इस्रायलनं इराणच्या सिरियातले लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते. गोलन हाईट्स या इस्रायलच्या भागावर इराणनं 20 रॉकेट्स डागली होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केला गेल्याचं आता बोललं जात आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या लष्करानं ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणतायत, इस्रायलच्या नागरी भागांवर हल्ले करून इराणनं त्यांचे हेतू पुन्हा एकदा स्पष्ट केले आहेत. त्यांना सिरियासह इस्रायलमध्ये शांतता नको आहे, पण आम्ही त्यांचे मनसुबे हाणून पाडू, असं ते म्हणतायत. या हल्ल्यानंतर सिरियानं म्हटलं आहे की त्यांनी इस्रायलची रॉकेट पाडली आहेत. तर या हल्ल्यानंतर इराणकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहेत. या बातमीचे सगळे अपडेट्स आपण बीबीसीच्या आमच्या वेबसाईटवर घेऊ शकतो, पण सध्या पाहूया जगभरातल्या इतरही काही घडामोडी, पण थोडक्यात. झिम्बाब्वेनं 120 कोटी डॉलरच्या आपत्कालीन कर्जाची मागणी आपल्याकडे केली होती, मात्र या मागणीला नकार दिला होता असं आता दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरच झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनी डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर देशात हिंसक आंदोलन सुरू झाली आहे. युरोपियन देशांचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या 2 गुप्तचर अधिकाऱ्यांवर नवे निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत. ब्रिटनमध्ये डबल एजंट सर्जेई स्क्रिपाल आणि त्यांची मुलगी युलिया यांच्यावर नर्व्ह एजंट्सचा हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा युरोपातला पहिला रासायनिक हल्ला मानला जातो. दक्षिण फिलिपिन्सच्या मिडानाओ या बेटाला स्वतंत्र मुस्लिम क्षेत्र बनवण्याच्या मागणीवर जनमत कौल घेतला जातोय. मुस्लिम फुटीरतावादी आणि फिलिपिन्सचं सैन्य यांच्यात गेल्या 5 दशकांपासून या मुद्द्यावरून झालेल्या हिंसक संघर्षानंतर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये गेल्या काही वर्षातलं सगळ्यात हिंसक आंदोलन झालंय. शेजारी देश उत्तर मॅसिडोनियाला राष्ट्र म्हणून मान्यता दिल्याच्या विरोधात हे आंदोलन झालंय. आंदोलनकर्त्यांनी राजधानी अथेन्समध्ये पेट्रोल बॉम्बचा वापर केला, त्यात 25 हून अधिक पोलीस जखमी झाले होते. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. चीन ही जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे, पण सध्या तिथे आर्थिक विकास दर मंदावताना दिसतोय. यावर्षी तर 1990 नंतरचा सगळ्यात कमी GDP विकास दर चीननं नोंदवलाय. चीननंच जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 2018 चीनचा आर्थिक विकास दर 6.6% इतका कमी होता. आता जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचा विपरीत परिणाम होईल अशी भीती जाणकारांना वाटते. नेमका काय परिणाम होऊ शकतो जगावर जाणून घेण्यासाठी चीनची जागतिक व्यापारातली भागीदारी आधी बघावी लागेल. जागतिक अर्थव्यवस्थेत ग्राहक म्हणून चीनचा वाटा आहे 19%. म्हणजेच जगात तयार होणारं पोलाद, तांब, कोळसा आणि सिमेंट यातलं निम्मं एकटा चीन विकत घेतो.
तर 2018 चीनमध्ये झालेल्या कार विक्रीमध्ये 6% घट झाली आहे. म्हणजेच युरोप आणि अमेरिकेत असलेल्या कार उद्योगाला याचा मोठा फटका बसणार आहे. आणि आता अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या व्यापारी युद्धाची किनारही चीनच्या या आर्थिक संकटाला आहे. ही आकडेवारी प्रसिद्ध करताना चीननेही व्यापारी युद्धाचाच उल्लेख केलाय. अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या व्यापारी युद्धाचा फटका एकट्या चीन किंवा अमेरिकेला नाही बसलेला, तर तो जगाला बसतोय. अमेरिका आणि चीन एकत्र आले तर फायदा होईल. आता या व्यापारी युद्धाचा नेमका काय परिणाम झालाय, जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल आणि भारतासाठी यातून कुठला आर्थिक संदेश मिळतो, या सगळ्यावर बीबीसीनं काही वेळापूर्वी अर्थतज्ञ वरदराज बापट यांच्याकडून जाणून घेतलं. चीनची घसरती अर्थव्यवस्था ही गेल्या काही दिवसातली बातमी ठरली असली तरी खरं तर 2016 पासूनच चीनच्या वाढीचा वेग सातत्याने कमी होतोय आणि ज्याला सायक्लिकल ट्रेंड म्हणतात, म्हणजे खाली जाऊन पुन्हा वर जाणं, तशा प्रकारची ही घट वाटत नाहीये. तर हा कायमचाच एक दीर्घकालीन घट होण्याच्या दृष्टीने तसा एक ट्रेंड आपल्याला चीनच्या बाबतीमध्ये दिसतोय. अनेक जणांचा असाही अंदाज किंवा असाही एक समज आहे की ट्रम्प सरकारने अमेरिकेमध्ये आणलेल्या निर्बंधांमुळेच फक्त चीनची थोडीशी घसरण होतीये. मला वाटतं ते अगदी एकच कारण, छोटं कारण असलं तरी मुख्य कारण ही चीनच्या अंतर्गत आहेत. आणि एक त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्याला म्हणतात की डेट बबल, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं कर्ज. चीनवरती जवळजवळ त्यांच्या जी डी पीच्या 300% अधिक कर्ज निर्माण झालेलं आहे. दुसरं म्हणजे ॲसेट बबल, म्हणजे तिथल्या घरांच्या किमती किंवा इतर ॲसेट्सच्या किमती या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. सामाजिक जो काही संतुलन आहे, गेली अनेक वर्ष चीनमध्ये हुकूमशाही आहे आणि सातत्याने असंतोष दाबला गेल्यामुळे सामाजिक असंतुलन हळूहळू समोर दिसायला लागलंय. एका बाजूनी अत्यंत प्रगत अशी अर्बन इकॉनॉमी किंवा शहरी अर्थव्यवस्था आणि दुसऱ्या बाजूनी खूप गरीब अशी चीनमधली गावातली अर्थव्यवस्था, ह्यातला जो फरक आहे तो जाणवायला लागलाय. त्याच्यानंतर कोसळलेलं स्टॉक मार्केट आहे, दुसऱ्या बाजूनी इनोव्हेशनचं प्रमाण कमी होत आहे आणि जे लेबर आर्बिट्राज म्हणतात, म्हणजे कमी दरांमध्ये काम करून घेणं, हे जे चीन अनेक वर्ष करत होता तो ॲडव्हान्टेज सुद्धा आता कमी होत चाललाय. आणि अशा अनेक कारणामुळे चीनी अर्थव्यवस्था मागे पडतीये आणि याचा जो परिणाम आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात होईल. पण मला वाटतं भारताला काळजी करण्यासारखं काही नाही, किंबहुना चीन हा आपला कॉम्पिटिटर असल्यामुळे एका अर्थाने भारतासाठी ही सुसंधी आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही एक सकारात्मक गोष्ट आहे. धन्यवाद. भारतासाठी सकारात्मक आहे असं म्हटलं जात आहे, पण भारत हा जसा, चीन हा जसा उत्पादक देश आहे त्याचप्रमाणे लोकसंख्या पाहता तो कन्झ्युमर पण आहे जगातला सगळ्यात मोठा. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा फटका याचा जर कोणाला बसला असेल तर तो युरोपमधल्या देशांना आणि अमेरिकेला. आणि युरोपमध्ये सुरू असलेलं ब्रेक्झिटचं वारं या सगळ्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर यानंतर परिणाम होताना आपल्याला नक्कीच जाणवणार आहे. याविषयीचे सगळे अपडेट्स तुम्ही बीबीसी मराठीच्या आमच्या वेबसाईटवर घेऊ शकता, शिवाय यूट्यूबवर पण काही व्हिडिओज आहेत जे तुम्ही पाहू शकता. यानंतर आपण जाणार आहोत सोशल मीडियाच्या जगात आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आजचे आपले टॉपचे फोटोग्राफ्स. हा पहिला फोटो आहे अहमदाबादमधल्या फ्लॉवर शोचा. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या शोमध्ये फुलांपासून निरनिराळ्या कलाकृती बनवल्या जातात. आणि हा दुसरा फोटो आहे इथिओपियामधल्या ख्रिश्चनांच्या टिमकेट या फेस्टिवलचा. राजधानी आदिस अबाबामधल्या या सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवणारे हे इथिओपियन नागरिक आहेत. आणि यानंतर पाहूया आमचं बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तिश यांनी काढलेलं कार्टून ऑफ द डे. तर थोड्याच वेळात परत येतोय, तुम्ही पाहत रहा बीबीसी विश्व.
नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट याच आठवड्यात रिलीज होतोय आणि बॉलिवूडचे हरहुन्नरी अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यामध्ये बाळासाहेबांची भूमिका साकारतायत. त्याचविषयी म्हणजे या भूमिकेविषयी बीबीसीच्या मधुपाल वोरा यांच्याबरोबर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अभिनय महत्त्वाचा आहे, जात किंवा धर्म नाही असं ते म्हणतायत. आपणही ऐकूया. जब ठाकरे जी से फिल्म करते हैं आप तो और जिम्मेदारी होती है, क्योंकि लोगों ने रिसेंटली उनको देखा है. 2012 में ही तो उनकी डेथ हुई, तो उससे पहले तो उन्होंने देखा है लोगों को, और हज़ारों लाखों इंटरनेट पे उनके स्पीचेस भी हैं, इंटरव्यूज़ भी हैं, तो ईजी लोग जज कर सकते हैं कि अरे यार ये तो ऐसे ऐसे कर रहा है, वैसे नहीं होना चाहिए था, वैसे नहीं. तो सो तरह की अटकलें लगाई जा सकती हैं. बट अगर उसको दूसरे तरीके से करो तो लोग बोलते थे कॉपी कर रहा है, मिमिक्री कर रहा है, कैरिकेचर है. बट वो नहीं है, वो हम सब हमने वो उससे बचे हम लोग, थैंक गॉड. बट एक इम्प्रेशन देने की कोशिश की है. और नियर अबाउट जैसे आप टीवी जो भी आपने इंटरव्यूज़ देखे होंगे बाड़ा साहब के या स्पीचेस देखे हैं, उसके नियर अबाउट जाने की कोशिश की है. जो लोग उसके खिलाफ बोल रहे हैं उनको एटलीस्ट ये तो सोचना चाहिए कि शिवसेना ने या रावत साहब ने किसको कास्ट किया उस रोल के लिए. एक आर्टिस्ट को कास्ट किया है. उन्होंने ये नहीं सोच के कास्ट किया कि ये पर्टिकुलर कम्युनिटी से बिलोंग करते हैं. उन्होंने ये सोच के कास्ट, तो इसको कास्ट मत करो. उनको लगा कि इसके ये आर्टिस्ट है, इसके अंदर ये कैपेबिलिटी है, यही जस्टिस कर पाएगा इस कैरेक्टर के लिए. और दूसरी बात ये है कि मैं जहाँ पर पैदा हुआ या जिस कम्युनिटी में या जिस स्टेट में पैदा हुआ, उसमें मेरा कंट्रीब्यूशन कुछ नहीं है. मैं तो कोइंसिडेंटली हो गया, मैं कहीं भी, मैं साउथ में भी पैदा हो सकता था. बजाय इसके कि भाई मैं कुएं के मेंढक बन जाए कि ये यहाँ से बिलोंग करता है, वो वहाँ से बिलोंग करता है. अरे एक राष्ट्र है, एक देश है, उसमें एक जैसी सोच होना बहुत ज़रूरी है. और उसको स्ट्रॉन्ग बनाने के लिए अगर हम छोटी छोटी चीज़ों में उलझेंगे तो कभी भी स्ट्रॉन्ग नहीं बन पाएंगे हम लोग. यू नो, फिल्म की तरह बनाई है हमने. अगर आप ही सब ये बोलने लगेंगे तो प्रोपेगेंडा फिल्म इलेक्शन के टाइम, अरे ये तो सोचो कि उस वक्त पर 23 जनवरी बाड़ा साहब का जन्मदिन है ना. स्पोर्ट्स की फिल्में स्पोर्ट्स के टाइम पे आती हैं, है ना. भाई की फिल्म ईद के टाइम आती है, ये वो. तो एक आगे तो कौन से हा हो रही. इन सब चीज़ों पे ध्यान ना दे के फिल्म देखनी चाहिए कि फिल्म अच्छी है या बुरी है. आणि यानंतर भेटूया अरुणिमा सिन्हाला. अँटार्क्टिकामधलं माउंट विल्सन हे शिखर पार करणारी ती पहिली विकलांग महिला आहे. 16,050 फूट उंचीचं हे शिखर तिने कसं सर केलं पाहूया. माउंट विन्सन हे अंटार्क्टिकातलं सर्वात उंच शिखर सर करणारी अरुणिमा सिन्हा. आप देख रहे हैं छोटी छोटी चिड़ियों के जैसे एक लाइन चल रही है. मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे हूँ और बहुत खुश हूँ. अरुणिमा ने एवरेस्ट पासून सुरुवात करत 7 शिखर पादाक्रांत केली. इतकी शिखर सर करणारी ती पहिली अपंग महिला आहे. माउंटेनिंग एडवेंचर गेम ऐसा है कि मेन गेम माना जाता है, एक पुरुषों का गेम माना जाता है. और एक महिला जब एडवेंचर करने की सोचती है तो पहले तो लोग उसको यहीं पे धराशाही कर देते हैं कि अरे तुम महिला हो, दूसरे विकलांग हो और तुम माउंटेनिंग के बारे में सोच रही हो. तो लोगों का ये मानसिकता एक माइंड ब्रेक था, लेकिन मेरे एवरेस्ट करने के बाद लोगों का वो माइंड ब्रेक टूटा है. अरुणिमा सिन्हाच्या गावी ताजूपूरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या वर्षी सून बनून आल्यानंतर अरुणिमामुळे या गावाची एक वेगळी ओळख तयार झाली. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास खडतर होता. 2011 की बात है, आप सब जानते भी हैं इस चीज को. चलती ट्रेन से उठा करके बाहर फेंक दिया था. मैं ट्रैक पे पड़ी रही 7 घंटे. मुझे एम्स में लाकर एडमिट किया. फिर असली स्ट्रगल तो एम्स से शुरू हुआ जब बाहर कंट्रोवर्सी थी कि अरुणिमा सुसाइड के लिए गई थी, टिकट नहीं था, दुनिया भर की चीज़ें थी. तो नो डाउट कि एक लड़की के साथ सहानुभूति होने की बजाय कंट्रोवर्सी भी हो रही थी तो मन टूट जाता है. तरीही तिच्याकडे कमालीची जिद्द आहे. सबको ये सीख मिल रही है और सबके मन में उमंग है और हम भी ऐसे ही बनते और को भी और लालसा ही रह जाएगी बाद के लिए. पहले से ही हमारे देश में वीरांगनाएं पैदा होती आई हैं, लेकिन एक दिव्यांग होते हुए प्रूव कर दिया कि डिसेबिलिटी जो होती है वो शरीर से नहीं होती, माइंड से होती है. या यशाचं श्रेय ती आपल्या नवऱ्याला देते. सबसे अच्छी प्लस पॉइंट मेरे लिए अब ये हो गया कि जो मेरा आखिरी पीक माउंट विन्सन बचा हुआ था तो उसी बीच मेरा 21 जून को मेरी शादी हुई और मुझे ऐसे पति मिले गौरव जी
दहेज में मुझे सिर्फ यही चाहिए कि 7 कॉन्टिनेंट्स के तुम्हारा 7वां पीक बाकी है, तो उस 7वें पीक में मुझे उस दहेज के रूप में दे देना कि तुम अपने माउंटेनिंग को जारी रखना। ये मेरे लिए बड़ी सौभाग्य की बात है कि मुझे ऐसा परिवार, एक मैका भी ऐसा मिला और ससुराल भी ऐसा मिला कि नहीं मुझे कभी रोका नहीं। हाँ, मुझे स्वेटर वेटर बिनना नहीं आता है, लेकिन बाकी सारी चीज़ें हाँ कोशिश बहुत करते हैं, लेकिन जब वो अटक जाता फेंक देते हैं। ये ना हो कि सिर्फ यही बहू तक रुक जाए। आप अपने घर में अपनी बहुओं को बढ़ावा दीजिए, उनको चाहे खेल में किसी भी चीज में, पढ़ना चाहती है पढ़ाइए उनका, उनको आगे बढ़ाइए। कहीं ना कहीं वो प्राउड जब महसूस होता है तो दिल तो खुश होता ही है। आणि यानंतर थोड्याच वेळात जाणून घेऊया आजच्या खग्रास चंद्रग्रहणाविषयी। नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता, बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा। तुम्ही पाहताय बीबीसी विश्व। आज पृथ्वीच्या काही भागातून सुपर ब्लड वुल्फ मून म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे, पण याला वुल्फ मून म्हणण्यामागे एक वेगळीच कहाणी आहे। तसंच या खग्रास ग्रहणाच्या वेळी अवकाशात नेमकी काय स्थिती असते असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल। चला जाणून घेऊया आज होणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी। तेव्हा आज आकाशात हा वुल्फ मून तुम्ही नक्की बघा। या वुल्फ मूनकडून वळूयात अशा प्राण्यांच्या चित्रांकडे जे या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। ब्रिटिश फोटोग्राफर टीम फ्लॅक यांनी हे फोटो काढले आहेत आणि या प्राण्यांसाठी त्यांनी जगभर प्रवासही केला आहे। पाहूयात नामशेष होणाऱ्या प्राण्यांचे काही फोटोज। आणि यानंतर जगभरातल्या इतरही घडामोडींचा वेध बीबीसी विश्वमध्ये आपण घेतच राहणार आहोत। कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व। नवा
नवा दृष्टिकोन अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.